नमस्कार, आज दिवाळी विशेष कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत डॉक्टर बाबा आडम यांच्याशी, जे श्रमिकांचे नेते म्हणून ओळखले जातात आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आडम सोबत सोबत आहेत सध्या. बाबा, खरं तर पहिल्यांदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला सुरुवात अशी करायची की बाबा सामाजिक कार्याकडे कसे वळाले, आमचा पहिला प्रश्न. तुम्ही आता मला जो प्रश्न विचारला आहे की मी कसा वळलो, मला वाटतं की माझं वय 92 चालू आहे आणि आता मी कसं वळलो हे तुम्हाला मी कसं सांगणार. म्हणजे 92 वर्ष मला तर 29 वर्ष तुम्ही जर नेणार असाल असं नाही काय. एकतर मी राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारामध्ये वाढलो. मला स्वतःला मी भाग्यवान वगैरे असं म्हणणार नाही, परंतु एक गोष्ट खरी आहे की स्वातंत्र्याची चळवळ मी पाहिलेली आहे. पहिलं महायुद्ध मला आठवत नाही, पण दुसरं महायुद्ध हे मला चांगलं आठवत आहे. स्वातंत्र्याची चळवळ, गोव्याची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आणीबाणी पिच्याविरुद्धचा लढा, हे गोव्याच्या स्वातंत्र्याला तुम्ही स्वतः भाग घेतला म्हणून असे आहोत आम्ही. मी सत्याग्रह केला नाही, पण डॉक्टरांचं पथक घेऊन मी गेलेलो आहे. आणि तुमच्यासारख्या तरुण मुलांना सांगायला हरकत नाही की आमच्यावर महात्मा गांधींचा जो परिणाम होता की विद्रोह तो नोंदवायचा आहे, जी परिस्थिती बदलायची आहे. पण बदलायचं असेल तर कोणत्या मार्गांचा अवलंब करायचा. गांधींच्या जीवनाला आमच्या जीवन परिणाम असा होता, कुठल्याही तऱ्हेने चांगलं काम करण्यासाठी वाईट उपाय योजायचे नाहीत. आणि ही शिकवण मला गांधी आणि महात्मा फुले दोघांच्याकडून मिळाली. आणि मग जे काही आपण करायचं ते 10 देश घडवायसाठीच करायचं. आणि देश म्हणजे कोण? इथे थोडंच म्हणजे पाहिजे की देश म्हणजे देशातली सामान्यातली सामान्य माणसं. आता मी नानापेठेत वाढलो, माझा जन्म तिकडचा सगळा नानापेठेतला सगळ्यामध्ये गरिबांच्या याच्यामध्ये, आणि सेवा दलाचे असल्यामुळे आणि सेवा दलाने लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला असल्यामुळे तुमच्या पिढीला मला सांगितलं पाहिजे. आज तुम्ही मला भेटायला आलेला आहात, पण आज तुम्हाला सांगायला हरकत नाही की दुनियेमधले ज्याला बोल्शेविक क्रांती म्हणतात त्या क्रांतीचा आज स्मृती दिन आहे. बोल्शेविक क्रांती की युद्ध संपलं आणि रशियामध्ये नंतर एक लाल दारा उगवला, बघा 1920 म्हणतात. तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 47, परंतु जी चळवळ वगैरे सगळं फार लांब होतं माझं. मी थोडक्यात तुम्हाला काय सांगेन, जे वळलो याला कारण ही पार्श्वभूमी होती, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यामुळे गोरगरिबांच्याकडे, झोपडपट्टी वाट्यांच्याकडे, सगळ्याकडे, पण स्वातंत्र्य आलं, स्वातंत्र्यानंतर आपोआप सगळं होईल असं वाटत होतं, तसं नाही झालं. कारण जी माणसं सत्तेवर आली, इंग्रज गेला, गोरासाहेब गेला, पण आमची बाकीची माणसं जी वरती गेली, जी गेली म्हणजे, आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला सांगेल की सगळे बॅरिस्टर होते. बघा, महात्मा गांधी बॅरिस्टर, जवाहरलाल नेहरू बॅरिस्टर, सगळे बॅरिस्टर होते, आंबेडकर बॅरिस्टर, ही सगळी इंग्रजी याच्यात वाढलेली माणसं होती. आणि नंतर ठीक आहे, पण गांधींच्या हत्येमुळे 47 स्वातंत्र्य झालं आणि गांधी गेले. आणि एक तुम्हाला लक्षात येईल, एका मोठ्या कुटुंबाचा एक आधार की जो माणूस देशाचं चारित्र्य घडू पाहत होता आणि दुनियेला एक आदर्श संवाद दाखवत होता की ज्याच्या जुळीचं जय जगत म्हणणारे त्यांचे युनुबा असे ग्रह, की दुनियेला आम्ही एक वेगळा रस्ता दाखवणार आहोत. दुनियेला मानवी जीवनाला जी मुक्ती, मुक्तीचा अर्थ वेगळा वेगळा असून गांधी गेले. पुढे आमच्या लोकशाही समाजवाद राजकीय पश्चिंतर खूप झाली, जाऊ द्या. थोडक्यात तुम्हाला मी काय सांगेन की त्या प्रेरणा स्वातंत्र्याच्या चळवळीतल्या होत्या आणि त्या प्रेरणा घेऊन आम्ही पुढेच वाटतो. तर आता तुम्ही स्वातंत्र्यातल्या अनेक प्रेरणा घेऊन पुढे निघाला,
स्वातंत्र्यानंतर अनेक सरकार तुम्ही पाहिली, मात्र कष्टकऱ्यांचे आणि जे वंचितांचे प्रश्न आहेत ते आत्ता सुटलेले तुम्हाला वाटतात? तुम्ही जो प्रश्न विचारता त्याचं उत्तर एकच आहे. आम्हाला असं वाटलं होतं की या देशाचं चारित्र्य, मी तुम्हाला काय सांगतो, गांधींच्या हत्येमुळे या देशातल्या चारित्र्य निर्मितीवरच फार मोठा हल्ला झाला. माणसं मरत असतात, जात असतात, खून होत असतात. अपेक्षा काय होती? गांधींनी गरिबांचा राहा अंश 42 मला आठवतोय ठराव, शेतकरी आणि कामगारांना त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी हे. आणि म्हाताऱ्याने बॅरिस्टरीचा वेश पोशाख का सोडून दिला होता आणि किती कपडे का घातले होते ते का घातले होते का? तर बांधावरच्या शेतकऱ्याला कळावं की तुझ्यासाठी स्वातंत्र्य यायचंय. आणि आता तुम्ही मला सांगा, तुम्हीच सांगा मला, तो गांधी गेले, आज जो लढणार तिकडचा शेतकरी आहे, आज काय दायना आहे? म्हणजे गांधींनी आम्ही घालून काय मिळवलं? आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, जवळजवळ 70 वर्ष आता होऊन गेलेली आहे, स्वातंत्र्याची 75 वर्ष पुढच्या वर्षी आपण साजरी करणार आहोत. या देशातल्या गरिबांना गांधींनी दिलेला शब्द पुराणा झाला. सगळे सरकार आतापर्यंत जे काय होते ते सगळे सरकार ना गरिबांना ना वंचितांना न्याय देऊ शकले. सर्वांचं आर्थिक धोरण हे घटनेतल्या लोकशाही समाजवादाच्या विरोधात चाललेलं आहे. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे आणि वाईट गोष्ट अशी, प्रामाणिकपणा कोणता नाही, ते धोरण फसलंय हे लक्षात घेऊन सुद्धा कबूल करायची हिंमत नाही. खरं तर हे सगळं अजून सरकार, म्हणजे अनेक प्रश्न आहेत गरीब आणि वंचितांचे, हे सगळं तुम्ही 92 वर्षामध्ये पाहिलं, मात्र आता प्रत्येक वर्षी दिवाळी येते. तुमच्या आठवणीतली दिवाळी काय अशी आहे का की जी गरीब वंचितांसाठी तुम्ही केली, अनेक प्रश्न तुम्ही त्यांचे सोडवले? मी सोडवलं असं नाही, मला नाही, मी असं हा प्रश्न मला गैरलागू वाटतो. मी कोण सोडवला? शेवटी शेवटी आम्ही काम करणारी माणसं आहोत, चळवळीत चळवळीत काम करणारी मी माणसं. अहो काकासाहेब गाडगे पुरवठा मंत्री होते, म्हणाले तिखट मिठाची त्याची दिवाळी करा. तिखट मिठा तिखट मिठाची दिवाळी साजरी करा सांगत होते. असं होत होत काय झालं की काँग्रेस पक्षाचं जर दिवाळं वाजलं सगळं, मुळात गांधी गेले, काँग्रेस पक्षाचं दिवाळं वाजलं. आणि आज थोडक्यात तुम्हाला वेळ सांगतो, माझाही पक्ष, मी समाजवादी पक्षात जरी वाढलं असलो, परंतु गोर गरिबांचं राज्य इथे येईल, सामान्यातल्या सामान्य माणसाचं राज्य येईल. जे असे स्वप्न आम्ही बाळगलं होतं ना, ते काम बाकी राहिले. काम बाकी राहिलेलं आहे. दिवाळीनिमित्त खरं तर आम्ही सगळं करतोय. तुम्ही काय सांगाल राजकारण्यांना या दिवाळीच्या, खरं तर त्यांना शुभेच्छा असतील, किंवा तुमचा जो तुम्ही म्हणता की गरिबांचं राज्य यायला पाहिजे त्या माध्यमांचं? गरिबांचं राज्य येण्यापेक्षा माझं म्हणणं काय की धोरणं चुकली कुचुकीची असतील तर ते मान्य करतात. आज आपल्याकडे जो बाजू, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला असं वाटतं की जे राजकारण्यांची जे एकमेकाच्या विरोधात आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी चाललेल्या आहेत, त्यांनी चाललंय हे देशाला घडवणार आहे. राजकारणातली विधायकता संपत चालली आहे, खुंडूसबाजी चालली आहे. आणि भांडवलशाहीचं हे वैशिष्ट्य आहे की माणसं मोठी बनतात, मग ते गल्लीतल्या साध्या एखाद्या पुढाऱ्यापासून अत्यंत मोठ्या माणसाच्या पर्यंत त्याचा स्वतःचा अजेंडा असतो. असं जिथं होतं इथं सामान्यांना न्याय मिळणं फार अवघड असतं. 50 कोटी मजूर या देशात आहेत की ज्यांना कुठल्याही तऱ्हेचं संरक्षण नाही, कामाची हमी नाही, काम केलं तर दाम मिळण्याची हमी नाही, ज्यांची कुठून नोंदणीही नाही आहे, या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेले तर तिथून हकलपट्टीची त्यांची स्थिती आहे. ती संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यांच्या बाजूला मी उभा आहे. मोदी सांगतात त्यांना काय करायला हवं आता, तुमचं एक पुढे दोन की अजून तुम्ही आता वंचित श्रमिकांसाठी सगळं आयुष्य घालला, आता काय करायला सरकारनं हवंय की जेणेकरून त्यांचे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतं? अहो त्यांच्या पुरुषार्थाला भाव दिला पाहिजे. त्यांना कळत नाही असं तुम्ही का मानता? त्यांच्या जातीतले वगैरे लढे घेऊन तुम्ही राजकारण करत बसलेला आहात. धर्म राजकारण हे तर आता
घटनेला मान्य करणं, अरे संविधान मान्य करणं, संविधानातला भारत बनवायचं. थोडक्यात तुम्हाला सांगू का, मी लांबवत नाही पण तुम्हाला सांगतो, संविधान मनापासून मान्य केलं पाहिजे. मनापासून मान्य करत नाहीत तुम्ही आणि मी भारतीय आहोत. मी तुम्हाला विचारणार नाही तुझी जात कोणती, तुम्हाला विचारणार नाही, पण भारतीय आहोत ना. मग माझा प्रश्न एवढाच आहे, दिवाळी करा, दिवाळीचा दिवा लावा, पण प्रत्येक गावामध्ये आम्ही सगळे भारतीय आहोत म्हणून जमायची जागा कोणती? धर्माची मंदिरे आहेत, धर्माची मंदिरे आहेत, पण घटनेचं सदान प्रत्येक गावात झालं पाहिजे. आणि जिथे आठवड्याला कवाने गावातले सगळे लोक भारतीय म्हणून जमले पाहिजेत, जमले पाहिजेत, आणि त्यांनी तिथं संकल्प केला पाहिजे की आता काही नाही, आम्ही भारतून पडूच. तुम्हाला दिवाळीच्या परत एकदा जय महाराष्ट्राच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. खरं तर आपण पाहतोय की अनेक अनुभवाने आणि प्रश्न उपस्थित बाबांनी केले, दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्याशी बोलले निमित्त खरं तर त्यांचा धन्यवाद. सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.